गझल आणि रुबाई हे काव्यप्रकार मराठीमध्ये आणणारे कवी माधव जुलियन उर्फ ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक माधवराव पटवर्धन यांना मराठी भाषेतील पहिला डायरेक्टचा मान मिळाला. प्राध्यापक माधवराव पटवर्धन यांच्या छंदोरचना या ग्रंथाला मुंबई विद्यापीठानं 1 डिसेंबर 1938 रोजी डिलीट देण्याचा निर्णय घेतला. ग्रंथासाठी डायरेक्ट देण्याची मराठी भाषेतील ही पहिलीच घटना ठरली. भारतीय भाषांमध्ये साहित्य विषयातील डिलीट संपादन करणारे माधव जुलियन हे पहिले मानकरी ठरले. मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रसारासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद या आद्य साहित्य संस्थेच्या संस्थापकांपैकी ते एक होते. हे त्यांचं योगदान ध्यानात घेऊन परिषदेच्या सभागृहाचे माधवराव पटवर्धन असं नामकरण करण्यात आलंय. बडोदा इथं 21 जानेवारी 1894 रोजी माधवराव यांचा जन्म झाला. त्यांनी फारसी भाषेमध्ये BA आणि इंग्रजी साहित्य विषयामध्ये MA पदवी संपादन केली. इंग्रजी आणि कवी शेले यांच्या जुलियन आणि मडालो या कवितेवरून त्यांनी जुलियन हे नाव धारण केलं. 1936 मध्ये जळगाव इथं झालेल्या तेव्हाच्या ग्रंथकार संमेलनाचे भारतीय मराठी अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. मुंबई विद्यापीठाची डिलीट पदवी स्वीकारल्यानंतर वयाच्या अवघ्या 55व्या वर्षी माधव जुलियन या साहित्यव्रतीची प्राणज्योत मालवली.